शुभ सकाळ श्री गुरुदेव दत्त। आज आहे दत्त जयंती आणि महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरी करतात दत्त जयंती। आमच्या गावाकडे ही खूप आनंदात उत्साहात साजरी केली जाते। खूप छान मंदिर आहे आमच्या गावाकडे आणि आम्ही तिथे प्रत्येक वर्षी जात असतो, पण या वर्षी कोरोना असल्यामुळे आम्ही काही जाणार नाहीये। आणि मग आपल्या घरी मंदिरात आहेत दत्तांची मूर्ती, मग त्यासाठी असं ठरवलं की आपण दत्तांना घरी प्रसाद करूया आणि आपल्या घरीच आपली चांगली साजरी करूया। आणि त्यानिमित्तानेच आपण आज श्री गुरुदत्तांना जो प्रसाद आवडतो, जसं की त्यांना रव्याचा शिरा आवडतो, त्यांच्या प्रसादात तोच असतो, तर तो आपण आज घरी बनवूया आणि आपल्या घरच्याच मंदिरामध्ये देवाला नैवेद्य दाखवूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य चला बघूया। प्रसादासाठी आपण जो रव्याचा शिरा करतोय त्यासाठी लागणारं साहित्य, हा एक वाटी मी रवा घेतला आहे, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घ्या। एक वाटी साखर, जेवढा रवा घेतलेला आहे आपण तेवढीच साखर पण घ्यायची। हे तूप आहे, हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि हे 3 चमचे आहे। ही वेलची पूड, वेलचीची बारीक पूड केलेली आहे, ही 1/2 चमचा। आणि इथे बदाम, 7 बदाम इथे त्याचं मी बारीक करून घेतलेलं आहे। आपण प्रसादाचा शिरा बनवतोय म्हणून मग मी इथं दूध घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाणीही घेऊ शकता। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये हा आपण घेतलेला एक वाटी रवा घालू। हा रवा मी आपल्या बारीक चाळणीने, सोजीच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे। आता हा आपण याच्यामध्ये घालू। हे आपल्याला थोडा वेळ भाजायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये तूप घालायचं आहे। आताच तूप टाकायचं नाही, थोडासा रवा भाजला गेलाय आपला, आता आपण याच्यामध्ये तूप घालू। आपल्याला जेवढं आवडत असेल तेवढं आपण तूप याच्यामध्ये टाकू शकतो। हे बघा, मी इथे 3 चमचे तूप टाकले आणि हे हलवायचं। जेवढं आपण तूप जास्त टाकू तेवढा आपला शिराही छान लागतो। हे मिक्स करून हलवून घ्यायचं। हा गरा भाजत असताना आपल्याला इकडे इकडे कुठं जायचं नाही, इथं उभा राहूनच भाजत राहायचं आहे। आपण थोडंसंही इकडे इकडे गेलो तर हा गरा खालून करपून जाईल, त्यामुळे आपल्याला हा इथेच उभा राहून भाजायचा आहे आणि कण सारखं हलवत राहायचं याला आणि मंद आचेवरून भाजायचं। आपला गरा भाजत आलाय, आता याचा कलर बदललाय, हे थोडा वेळ हलवून गरा चांगला भाजलाय। आता आपण हे याच्यामध्ये दूध घालू। इथे मी दूध गरम करून घेतलेलं आहे, हे तुम्ही जर पाणी घालत असाल तर तुम्ही पाणीही गरम करूनच घ्या, लागेल तेवढं घालायचंय दूध। मिक्स करायचं हे सगळं, हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये हे आपण किसून घेतलेलं खोबरं आणि आपण एक वाटी रव्याला 1 वाटी साखर घेतलेली आहे, ही साखर घालायची, मिक्स करून घ्यायचं। साखरेलाही पाणी सुटतं। आता हलवून घ्यायचं हे सगळं। हे बघा, साखरेला पाणी सुटलंय। आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवायचं। तर याच्यामध्येच ही 1/2 चमचा आपण विलायची पूड घेतलेली ती घालायची, हे बदाम आणि शिरा आपला तयार झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। शिरा आणखीन चांगला होतो आणि चमकही चांगली येते त्याला आणि खायलाही चांगला लागतो। आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला हलवायचे। तयार आहे आपला हे आता प्रसादाचा शिरा, हे बघा किती छान झालाय। तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।